केलेले आहे, आपण त्यामध्ये गुंतवणूक केली आहे, हा अतिशय म्हणजे चांगला निर्णय राज्य शासनाचा आहे। आणि म्हणून आपल्याला मी केंद्र शासनाच्या वतीने मी आपल्याला धन्यवाद देऊ इच्छितो। आज लातूर प्रमाणामध्ये हेलिकॉप्टर्स, आपला राज्य मोठा आहे आणि राज्याच्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणी विमानसेवा आज उपलब्ध नाही। आज मराठवाडा येथे नांदेडला, लातूरला, उद्या चला सोलापूरला, कोल्हापूरला विमानसेवा आहे, आता नाशिकला सुरू होणार आहे, विदर्भात अकोल्याला सुरू होणार आहे। राज्याला म्हणजे जर खरोखर म्हणजे विकसित करायचे असेल आणि मागासलेल्या भागामध्ये उद्योग आणि बाकी काही तुम्हाला डेव्हलपमेंट पाहिजे असेल तर विमानसेवाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्याच्यासाठी आमच्या डिपार्टमेंटच्या वतीनं हे सगळं म्हणजे राज्य शासनाच्या बरोबर आम्ही काम करून हे डेव्हलपमेंट करून राहिलो आणि राज्य शासनाचा मोठा वाटा आहे। सर एक मिनिट, जल्दी एकच मिनिट सर, एकच मिनिट सर। अनेक दिवसापासून जे लातूरकरांची इच्छा विमानानं प्रवास करायची पूर्ण झालेली आहे, कसं वाटतं? समाधानाची बाब आहे, कारण याची सुरुवात ही रोजगार हमीतनं केलेली आहे। आपला विमानतळ आहे, टप्प्याटप्प्यानं ते विकसित होत गेलं आणि आज ते पूर्णत्वाला आलेलं आहे। लातूरवरनं लोकांना मुंबईला जाता यावं आणि उद्योगाची वाढ या ठिकाणी व्हावी, त्यांची सोय व्हावी, म्हणून आजची सुरू झालेली विमानसेवा हे सुद्धा आम्ही जे काही लोकांच्या समोर जे काही कमिटमेंट केलं होतं वचनपूर्तीचं आज काम झालं, याचं एक समाधान माझ्या। सर आपण हे स्वप्न कधी बघितलं होतं? 8-10 दिवसानंतर जेव्हा रेल्वे सुरू होईल तेव्हा ते एक स्वप्न जे 28 वर्षापूर्वी मी पाहिलं होतं ते पण पूर्ण होईल। निवेदिका ज्ञानाबद्दल बोलली, अरे आता ते माझ्याशी टाटा भेटणार आहे 2 दिवसामध्ये, त्यांच्याबरोबर मी चर्चा करेन आणि त्यांनी महाराष्ट्रात यावं हा आमचा पहिला आग्रह असेल। लातूर सर महाराष्ट्र। राज्य सरकारमध्ये काम करत असताना किंवा मुख्यमंत्री असेल, मंत्री म्हणून काम करत असताना आपलं जे काही विजन असतं ते एका मर्यादेमध्ये आणि प्रामुख्यानं शासनामध्ये जी ब्युरोक्रेसी असते त्यांच्या सल्ल्याने बऱ्याचदा धोरणं ही आम्ही स्वीकारत असतो। परंतु जेव्हा उद्योगाच्या दृष्टिकोनातनं किंवा त्यांची काय नेमकी विजन आहे ते लातूरच्या पुढच्या